याची जो आग असती ती एक सारखी चालू असती धीम्या याच्यामध्ये, त्यामुळे ते एकदम पक्क होऊन जातात पोहे. ते कोळशावर बनवतो ना तर एकदम छान लागतात ते पोहे खायला. माझ्याकडे जे हे तुम्ही शेंगदाणे वगैरे चांगलं फ्राय करून घेतो तळून वगैरे, मटेरियल एकदम पूर्ण तळलं आलं असतं, माझं हळदसुद्धा तळली असती, त्यामुळं जो आहे ना टेस्ट लागती माझ्या पोह्याला. चव जो असती ना आमच्या पोह्याची हाताने खाल्ल्यानेच असती, चमचे वगैरे आम्ही ठेवत नाही पहिल्यापासून आमच्याकडं, त्याच्यामुळंच लोक जास्त येतात हाताने खाता भाऊ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खाद्यप्रबंधीच्या विशेष कार्यक्रमात. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही अस्सल कधी कोयल्यावर बनलेले पोहे टेस्ट केले का? आज आपण अशीच एक पोहे टेस्ट करण्यासाठी आलो आहोत छत्रपती संभाजीनगरमधील शागंज परिसरात असलेल्या अमोल भाऊ पोहा सेंटरला व्हिजिट करण्यासाठी. इथं अस्सल गावरान पद्धतीने व कोयल्यावर पोहे बनवले जातात. नेमके काय वैशिष्ट्य आहे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ओनर आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेऊया. दादा आपलं स्वागत आहे, सर्वप्रथम नाव सांगा. अमोल पोहे सेंटर म्हणून नाव आहे मला, इथं ओळखता शागंज मंडीला. नेमकी कोयल्यावर पोहे बनवले जाते, नेमकी काय संकल्पना होती? कसं आहे माहिती का, माझ्या वडिलापासून हातापासून त्यांच्या शेगडी चालत होती कोळशाची, त्याच्यावर ना आम्ही जो आहे तिथून स्टार्ट केलेलं आहे ना, तर तेव्हापासून आम्हाला जो आहे तर चांगलं बनता बा त्याच्यावर, त्यामुळं आम्ही गॅसवर 2-3 वेळेस यूज केला पण त्याच्यात काही चव नव्हती. ते कोळशावर बनवतो ना तर एकदम छान लागतात ते पोहे खायला. मी तरी आजपर्यंत कधी कोयल्यावर बनलेले पोहे टेस्ट केलेले नाही आहे. नेमकी कोयल्यावर बनलेले पोहे आणि गॅसवर बनलेले पोहे नेमकी काय फरक असतो? नेमका फरक असा असतो गॅसवरचं हे नाही, आणि याची जो आग असती ती एक सारखी चालू असते धीम्या याच्यामध्ये, त्यामुळे ते एकदम पक्क होऊन जातात पोहे. हां, आपल्या पोह्यामध्ये काय आपण असं विशेष टाकता की जेणेकरून खवाई आपल्याकडे गर्दी करतात? माझ्याकडे जे हे तुम्ही शेंगदाणे वगैरे चांगलं फ्राय करून घेतो तळून वगैरे, मटेरियल एकदम पूर्ण तळलं आलं असतं, माझं हळदसुद्धा तळली असती, त्यामुळं जो आहे ना टेस्ट लागती माझ्या पोह्याला. त्याला मिरची कांदा लिंबू असं हे पदार्थ टाकून देतो ना, तर त्याने छान लागते ती. तर आपण इतर ठिकाणी बघतो की प्लेटीमध्ये प्लास्टिकच्या प्लेटीमध्ये प्लास्टिकचे चम्मच दिले जातात, आपल्या इथं असं काही दिसत नाही, नेमकं काय कारण आहे? आमच्याकडं जो आहे तो पहिल्यापासून दादा याच्यावरच आहे का की चव जो असती ना आमच्या पोह्याची हाताने खाल्ल्यानेच असती, चमचे वगैरे आम्ही ठेवत नाही पहिल्यापासून आमच्याकडं, त्याच्यामुळंच लोक जास्त येतात हाताने खाता भाऊ. हां, आपल्याकडे जेव्हा गिराईक येतात आपल्याला म्हणतात की आपली पोह्याची टेस्ट त्यांना कशी वाटली, काय काय प्रतिक्रिया देतात ते? म्हणतात तुमचे पोहे चांगले, आणि सकाळी आल्या पहिले तर म्हणतात अमोल भाऊ तुमच्या आले पोहे खाल्ल्यावरच आमचा दिवस हे होतो बा चांगला जातो बा, असं त्यांची इच्छा आहे गिराकांची माझ्यासोबत. हां, जेव्हा आपल्या वडिलांनी जेव्हा सुरू केले ते तेव्हा नेमके आपले पोह्याचे काय दर होते, आजच्या घडीला समजा काय दर आहे? तेव्हा कसं होतं मार्केट होतं, थोडेसे त्यांचे आले जास्त हे नव्हतं, कोणी नव्हतं, एकटे करायचे ते 12-15 किलो पोहे विकायचे ते, ते जास्त हे नाही करायचे, त्यांची माहिती नव्हती. इकडं आमची दुकान आतमध्ये आहे ना शागन मंडीत, मंडीच्या मार्केटला आहे, त्यामुळं माहीत नव्हतं. आता थोडं थोडं लोकांना माहीत झालं. पहिले जो आहे ना ते पोहे करायचे ना वडील आमचे आले तर ह्याच टेक्निकवर करायचे पहिल्यापासून, तर त्यांचं बघून बघून मी पण शिकलो त्यांच्या हाताखाली, का की मी त्यांच्यासोबत यायचो सकाळी, त्यांना थोडी मदत करू लागायचो. मग त्यानंतर 12 नंतर माझी शाळा असायची, ते मी तेव्हा शिकून गेलो त्यांच्या हातावर. मग माझ्या शिवाय कोणाला पोहे येत नाही त्यांच्यासारखे असं, तर त्यांची चव मला येऊन गेलेली आहे. तर तेव्हा आपले जेव्हा वडिलांनी सुरू केली त्या घडीला किती पोहे जात होते, आजच्या घडीला आपले किती पोहे जातात दिवसभर? त्यावेळेस जेव्हा तर साधारणतः 10-12-15 किलो पोहे ते विकायचे इथं सुरुवात केली, तर त्यांच्या हातावर 5 रुपये प्लेट होती तेव्हा. मी जेव्हा 2012 हातात घेतली ही दुकान, तर तेव्हा आता 10 रुपये प्लेटने विकायचो मी. आता 1-1.5 वर्षांपासून मी समजून घ्या 15 रुपये प्लेट केलेली आहे, आणि आता जो येतो माझ्या हातावर पोहे जातात कमीत कमी 20-25 किलो जातात. आपल्याकडे जे ग्राहक येतात आपले जे संभाजीनगरकर येतात ते आपल्याला कसा प्रतिसाद देतात? ते माझ्या संग एकदम चांगलं वागतात. हां, एकदम व्यवस्थित बोलणं वगैरे. नेमकं काय म्हणतात की आपले पोहेने आपल्याला काही चवमध्ये बदल वाटला की काय? नाही नाही, कधीच नाही, असं कधीच नाही झालं. का की माझं जे आहे ना एक ऑरेंज बनलेलं आहे, आम्ही 10 किलोची ही कढाई करतो, 2 कढाया बांधतो. हां, त्याने कसं आहे माहिती का आमच्याला जे आहे ना बनलेलं आहे सगळं माप बनलेलं आहे, हातानेच बनवून छान टाकतो आम्ही पहिल्यापासून. हां, तेव्हापासून जो आहे तर असं चव कधी गिरायक म्हणलं नाही की असे झाले का तसे झाले, एक सारखी चव देतो आपण गिरायकांना. आपण जसं सांगितलं की आपल्याकडे खूप वर्षांपासून हा वारसा आपण सांभाळत आहात, तर पुढं पण आपण हीच संकल्पना सुरू ठेवणार की याच्यात काही बदलाव करणार? नाही, पुढं पण हेच चालू राहणार आहे आम्ही. अच्छा, हो, तर येणाऱ्या काळात आपण काही नवीन देणार का अजून? हा, येणाऱ्या काळामध्ये बघा आपल्याला जर समजून घ्या, काही वडील कधी म्हटले माझ्या आता
की बाबा हा व्यवसाय जो है तुझा आला थोड़ा सा कमी है तो संध्याका टाइमला एखाद भेल वगैरह का गाड़ी लवा लगना थी माला तस तो हाँ तस चालू है आमच पता सद्याल तो ये डिफरेंट है अपन अपन जेव पोहे बनता स्वच्छते की कशा प्रकार काळजी स्वच्छता की एकदम काळजी घेतली जाते मैं का करते थोड़ा सा उशिरा पण त्यानंतर जो है ना उशिरा करते दुकाने चालू थोड़स पण थोड़ा टाइम लागला चालन स्वच्छता नहीं काम करते हाँ धन्यवाद दादा। तो मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व प्रकारची माहिती घेतलेली आहे तो तुम्ही देखील ये युनिक पोहे टेस्ट करण्यासाठी एकदा नक्की शागंज परिसरात या त्यांचा ॲड्रेस तुम्हाला खाली स्क्रोलिंग मध्ये दिसेलच तुम्ही देखील एकदा इथे टेस्ट करा। आता राहिली गोष्ट इथे येण्याची तर पत्ता आपण दादांकडे जाऊन घेणार आहोत। दादा एकदा आपला संपूर्ण पत्ता सांगा। आपला शागंज मंडी स्टेट बँकेच्या समोर शागंज मंडी मध्ये आत मध्ये आले का मठवाल्याच्या गल्लीला सकाळी आपलं 8:30 वाजेला चालू होतं दुकान आणि 2 वाजेपर्यंत चालू असतं। तर मित्रांनो तुम्ही देखील एकदा नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा। इथल्या कोळशावरच्या पोह्याची तुम्हाला टेस्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या मित्रपरिवारांपर्यंत जरूर पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या ठिकाणी व्हिजिट करता येईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।